राष्ट्रपती पदाची उमेदवार आदिवासी महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांचे सासर ओडिसाच्या मयूरभंज पासून पंचवीस किमीवर असलेल्या पहाडीपूर खेड्यात आहे द्रौपदी मुर्मू यांच्या पहाडीपूर गावात आज त्यांच्या नावाची मोठमोठी पोस्टर लागलेली दिसत आहेत गावकरी यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत लग्नापूर्वी त्यांचे नाव द्रौपदी टुडू होते द्रौपदी आणि त्यांचे पती श्यामचरण यांचा प्रेमविवाह होता आणि या विवाहाला द्रौपदी यांच्या वडिलांची विरोध होता गावातील बुजुर्ग आणि श्यामचरण यांचे काका सांगतात भुवनेश्वर येथे द्रौपदी पदवी शिक्षण घेत होती आणि तिच्या गावातून भुवनेश्वर येथे जाऊन शिकणारी त्यावेळी ती पहिली मुलगी होती श्यामचरण हेही तेव्हा भुवनेश्वर येथे शिक्षण घेत होते त्या दोघांची ओळख झाली आणि श्यामचरण यांनी द्रौपदी यांच्यासोबत विवाह करण्याचा निश्चय केला त्यासाठी ते द्रौपदी टुडू यांच्या वडिलांना भेटायला उपरवाडा गावात आले पण वडिलांनी नकार दिला तेव्हा होकार मिळेपर्यंत त्यांनी गावातच मुक्काम टाकला आणि अखेर या लग्नाला संमती मिळवली आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये हा विवाह पार पडला आपल्या गावाची सून राष्ट्रपती होणार म्हणून पहाडपूर आणि आपल्या गावाची लेख राष्ट्रपती होणार म्हणून उपरवाडा या दोन्ही खेड्यात जल्लोष सुरू असून द्रौपदी यांचे मोठे पोस्टर येथे लावले गेले आहेत